तर मित्रांनो, दोन दिवस आम्ही मस्त पोर्टलँडमध्ये घालवले, थोडी शॉपिंग केली आणि आज आहे आमचा पोर्टलँडमधला शेवटचा दिवस आणि आम्ही निघालोय आमच्या फायनल डेस्टिनेशन, आमच्या घरी रिटर्न कॅलिफोर्नियाला. आणि ऑन द वे जाताना आम्ही निघतोय, पोहोचतोय एका ठिकाणी, क्रेटर लेक म्हणून एक लेक आहे, तो ऑन द वे पाहणार आहोत आणि त्याच्यानंतर आम्ही घरी जाणार आहोत. तर आत्ता वाजलेत सकाळचे 6:30 आणि क्रेटर लेक ऑलमोस्ट आहे 5 तासांवर, 300 मैल म्हणजे 500 किलोमीटर डिस्टन्सवर आहे क्रेटर लेक. आणि आम्ही 6:30 तर आता निघतोय आणि पोहोचू आम्ही 12 वाजेपर्यंत मोस्टली तिथे आणि तिथून पुढे पुढचा प्रवास चालू करू घरी जाण्याचा. निघालोय आम्ही क्रेटर लेक कडे आणि वाटेत हे बघा फॉग समोर किती आहे रस्त्यावर, व्हिजिबिलिटी ऑलमोस्ट जस्ट 20 फुटावरचं वगैरे फक्त पुढचं दिसतंय. क्लायमेट पण खूपच मस्त झालेलं आहे. पुढे आपल्या गाड्या आहेत, त्यांची फक्त लाईट दिसते, बॅकलाईट, बाकी व्हिजिबिलिटी पूर्णपणे गेलेली आहे आणि पूर्ण फॉग आहे या एरियामध्ये जो आम्ही पास करतोय या फ्रीवेवरती, या हायवेवरती. आजूबाजूला पण बघाल तर पूर्ण फॉग मध्ये आहे. आमचं अजून डिस्टन्स आहे क्रेटर लेकचं ऑलमोस्ट 200 मैलचं डिस्टन्स अजूनही बाकी राहिलंय. आम्ही 1 तासाचं डिस्टन्स कव्हर केलंय ऑलमोस्ट. आपल्या गाडीवरती पण थोडा स्नो जमा झालेला आहे ड्राईव्ह करत असतानाच, या मिरर वरती बघू शकता. तर मित्रांनो, आम्ही क्रेटर लेक इथून आता जिथे छोटासा ब्रेक घेतला आहे इथून अजून 40 मिनिटांवर आहे, ऑलमोस्ट 50-60 किलोमीटर अजून राहिलेलं आहे. पण इथे आम्ही एक छोटासा ब्रेक घेतला बाजूला आणि एक गोष्ट सांगायची होती की जे 2-3 महिन्यापूर्वी तुम्ही न्यूजमध्ये पण पाहिलं असेल, कॅलिफोर्निया, पोर्टलँड, ओरेगॉन या स्टेटच्या बॉर्डरवरती खूप साऱ्या आग लागल्या होत्या, म्हणजे जंगलांना वगैरे, आणि लाखो हजारो एकर जंगल आगीने नष्ट झालेलं होतं. आणि बरेच काही रिझन आहे ते आगींचे. दरवर्षी जेव्हा पण इथे समर सीझन असतो त्यावेळी ह्या आगी लागत असतात या जंगलांना. आणि तेच हे मी आम्ही इथे आल्या आल्या एंटर केल्या केल्या या जंगलांमध्ये आम्ही आजूबाजूला बघतोय तर ती झाडं पूर्णपणे काळी झालेली आहेत आगीने. तीच तुम्हाला इथे दाखवतो, जरा बघा कसा इफेक्ट झालेला आहे त्या आगींचा या इथल्या जंगलांवरती. लेक पार्कमध्ये आम्ही एंट्री केलेली आहे आणि रस्त्यावर दोन्ही साईडला तुम्ही बघाल की बऱ्यापैकी स्नो आहे, पण स्नो चेंजची तशी आत्ता गरज नाही आहे कारण मेन रस्त्यावरती असा जास्त स्नो नाही आहे, रस्त्याच्या बाजूला वगैरे स्नो जमा झालेला आहे.
तर मित्रांनो, ऑलमोस्ट 500 किलोमीटरचा प्रवास पोर्टलंड पासून 5-5.5 तासात कवर करून आम्ही पोहोचलोय क्रेटर लेकला, जो तुम्ही मागे बघू शकता. या क्रेटर लेकचं वैशिष्ट्य असं आहे की हा जवळपास 7,500 वर्षापूर्वी इथे तयार झालेला आहे, आणि तो पण तयार झाला आहे वोल्कॅनिक ऍक्टिव्हिटीजमुळे. म्हणजेच ज्वालामुखीचा उद्रेक होऊन हे आजूबाजूच्या पर्वतरांगा तयार झाल्यात, आणि त्याच्यामुळे हा इथे लेक तयार झालेला आहे. आणि अजून एक गोष्ट की हा लेक US मधला सगळ्यात डीपेस्ट लेक, सगळ्यात खोल लेक आहे हा. आणि तुम्हाला हे पाणी एवढं क्रिस्टल क्लिअर ब्लू कलरचं दिसतंय, आणि किती शांत पाणी दिसतंय हे. पण याच्या खाली भूगर्भामध्ये किती वोल्कॅनिक ऍक्टिव्हिटीज आणि किती काय चालू आहेत गोष्टी, याचा आपण अंदाज पण लावू नाही शकत. क्रेटर लेक पाहून झालेला आहे आणि आम्ही निघालोय आता आमच्या घरी कॅलिफोर्नियाला. थोडासा मी आता रेस्ट घेतोय, चेंज ऑफ गार्ड. बायको गाडी चालवते आणि आमचं डिस्टन्स घरी जायचं अजून आहे 6 तास. इथून 410 मैल्सचं डिस्टन्स आहे, 6 तासावर आहे कॅलिफोर्निया जिथे आम्ही राहतो. तर मित्रांनो, आमची ही ट्रिप संपत आली, आम्ही पुढच्या 5-7 तासात घरी पोहोचू आमच्या. आणि ऑलमोस्ट आम्ही 1 महिना ही प्लान ट्रिप करत होतो मस्तपैकी छान. खूप चांगला अनुभव होता, चांगले एक्सपिरियन्स होते जे आम्ही काही जागा पाहिल्या. जसं माउंट रेनियर नॅशनल पार्कमध्ये आम्हाला स्नोचा अनुभव आला, स्नोफॉलचा एकदम छान, तो एक्सपिरियन्स छान होता. त्याच्यानंतर ऑलिम्पिक नॅशनल पार्क एक होतं जे माझं वन ऑफ द फेवरेट होतं या ट्रिपमधलं, जिथे रेन फॉरेस्ट बघायला पाहायला मिळालं. रेन फॉरेस्टची एक वेगळीच ब्युटी आहे, म्हणजे जी आम्ही फर्स्ट टाईम अनुभवली ते. आणि अजून आम्ही अजून 1-2 नॅशनल पार्क झाले आमचे, जसं आत्ता ऑन द वे आम्ही क्रेटर नॅशनल पार्क केलं, क्रेटर लेक पाहिला, तो पण खूप मस्त होता. तर ही ट्रीप आता संपत येते आणि आम्ही पुन्हा आमच्या कामाला लागणार आहोत घरी जाऊन. आणि क्रिसमसचा टाईम येतोय, त्यामुळे पुन्हा थोडं वेकेशन चालू होतील या 1-2 आठवड्यात, पण ते मोस्टली वेकेशन आम्ही घरीच घालू. जास्त बाहेर कुठे जायचं आता पुढे प्लॅन नाही आहे. हा यूट्यूब चॅनल मी तुमच्याबरोबर काही इन्फॉर्मेशन शेअर करण्यासाठी, जसं मी ते काही फिरतो गोष्टी अमेरिकेमध्ये US मध्ये त्या, किंवा अजून बऱ्याच गोष्टी ज्याचं मला नॉलेज आहे ते मी शेअर करण्यासाठी हा बनवलेला आहे. तर तुम्हाला जर काही अजून जाणून घ्यायचं असेल इकडच्या गोष्टी, इकडे मी ज्या गोष्टी फिरतो त्या, किंवा तुम्हाला मी मास्टर्सला इथे एज्युकेशनसाठी आलेलो त्याबद्दल काही माहिती करून घ्यायची असेल, तर तुम्ही कमेंट्समध्ये सांगू शकता किंवा प्रश्न विचारू शकता कोणत्याही गोष्टींबद्दल ज्याबद्दल मला नॉलेज आहे, ते मी तुम्हाला शेअर करण्याचा पूर्णपणे प्रयत्न करत राहणार आहे या पुढच्या व्हिडिओजमध्ये पण. हे बघा, कॅलिफोर्नियामध्ये आम्ही एंट्री केली आणि आपण आधीचे जे व्हिडिओज पाहत होतो पोर्टलँड वॉशिंग्टन, आजूबाजूला सगळं हिरवंगार असायचं, राईट, हिरवी झाडं, सगळा परिसर एकदम हिरवागार होता. पण कॅलिफोर्नियामध्ये टेरेन बघा, डिफरन्स तुम्हाला लगेच जाणवेल कॅलिफोर्नियाच्या टेरेनमधला. जसं ड्राय गवत आहे मोस्टली डोंगरांवर, इकडे जास्त तेवढी हिरवळ नाही आहे जेवढी त्या दोन सिटीजमध्ये. हा जो तुम्हाला स्नो कवर्ड माउंटन दिसतोय हा आहे माउंट शास्ता. याचीच जर तुम्ही माझे पहिलेचे व्हिडिओज काही पाहिले असतील त्याच्यामध्ये आम्ही याचीच हाईक केली होती एक छोटीशी, तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देईन. पण त्यावेळी तो स्नो कवर्ड नव्हता आणि आता बघाल तर हा पूर्णपणे स्नोमध्ये कवर्ड झाला आहे 1 महिन्यामध्ये इथे. तर मित्रांनो, फायनली आम्ही आमच्या घरी कॅलिफोर्नियामध्ये पोहोचलेलो आहे.
वाजलेले आहेत 9:30. आम्ही सकाळी 6:30 ते 7:30 जर्नी चालू केलेली, तर ऑलमोस्ट 13 ते 15 तास लागले. पण आम्ही क्रेटर लेकची पण मध्ये एक टूर केली आणि ओव्हरऑल 1200 ते 1300 किलोमीटरचं डिस्टन्स कव्हर करत आम्ही एका दिवसात ही ट्रीप झाली आमची. आणि ओव्हरऑल आमची सियाटलची ट्रीप आणि सियाटल टू घरी हे पूर्ण महिनाभराचा प्रवास झाला आणि ही ट्रीप इथेच संपते आता. पुढचे पण आमचे व्हिडिओज पाहत राहा आणि धन्यवाद तुमच्या सपोर्टबद्दल आणि तुमच्या सबस्क्रिप्शनबद्दल आमच्या व्हिडिओ चॅनलला. थँक्यू.